आमचा व्हिडिओ चालू झाल्यानंतर इथे खाली लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा हे सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दाबायचं आहे पहिले लाल होतं बटन दाबल्यानंतर त्याचा रंग राखाडी किंवा काळसा रंगाचं ते बटन झालेलं दिसते बघा लाल सबस्क्राईबचा रंग बदलून काळा सबस्क्राईब नाव झाले म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे आज आपण ब्रेड सँडविच चाट बनवूया अतिशय चविष्ट पदार्थ बनवूया कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेले आहे कुकरमध्ये आपण बटाटे उकडून घेतले सोलून घेतले आणि बटाटे किसून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम झालं जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता लसूण बटाट्याची भाजी तयार करतो आहे आपण बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत इथे फोडणी आपण तयार करतो आहोत बटाट्याच्या भाजीची तेल गरम केलं जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता लसूण टाकलेला आहे हिरवी मिरची दळून घेतलेली आहे हिरवी मिरची मिक्सरमधून दळून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकलेली आहे हे सगळे फोडणी गरम झाल्यानंतर आपण हे बटाटे उकडून किसून कर घेतलेले आहेत हे बटाटे आपण फोडणीमध्ये टाकलेले आहेत आणि दोन तीन मिनिट आपण हे गरम करून घेणार आहोत काळा मसाला त्यात टाकले थोडासा गरम मसाला काळा मसाला तो टाकला मीठ टाकलेला आहे अर्ध लिंबू त्यावर पिळलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही भाजी आपल्याला दोन तीन मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायची आहे ही भाजी परतून आपण थंड करून घेणार आहे पूर्णपणे ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ओवा हातावरती ओवा चोळून घेतलेला आहे त्यामुळे स्वाद छान येतो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ओवा मीठ हळद आणि आता पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सँडविच भजे करण्यासाठी जसं करतो त्या पद्धतीने आपल्याला खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बटाट्याची भाजी आपली थंड झालेली आहे सँडविच ब्रेड दोन घेतलेले आहेत एका ब्रेडवर ही बटाट्याची थंड झालेली भाजी मी त्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित लावलेली आहे त्यावर दुसरा ब्रेड आपण ठेवलेला आहे हलक्या हाताने दाबून दिलेला आहे आणि आता हा आपल्याला तिरका ब्रेड कापून घ्यायचा आहे इथे सँडविचसाठी आपण तयारी केलेली आहे आणि डाळीच्या पिठामध्ये आपण हा ब्रेड बुडवून घेतलेला आहे इकडे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात आपण हा सँडविच टाकलेला आहे आणि हा आपल्याला दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचा आहे तुम्ही नव्याने चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा सँडविच आपण दोनही बाजूने व्यवस्थित तळून घेतो आहोत तेल व्यवस्थित नितरून आपण हा सँडविच बाहेर काढून घेतलेला आहे तुम्हाला फक्त सँडविच आवडत असेल तुम्ही असाही खाऊ शकतात पण आज आपण ब्रेड सँडविच चाट बनवणार आहोत अतिशय सुंदर आपला सँडविच झालेला आहे याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तुम्ही चिंचेची चटणी हिरवी चटणी सोबत खाऊ शकतात पण आपण ब्रेड सँडविच चाट करूया इथे त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्यावर चिंचेची चटणी आपण टाकलेली आहे चिंचेची चटणीनंतर त्यावर आपण हिरवी चटणी टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा त्यावर टाकतो आहोत टोमॅटो वरतून टाकलेला आहे आलू बुर्जी हा शेव टाकलेली आहे त्यावर लिंबू पिळलेला आहे चाट मसाला वरतून थोडासा टाकतो आहोत चाट मसाला टाकलेला आहे कोथिंबीर वरतून टाकलेली आहे असा हा आपला ब्रेड सँडविच चाट तयार झालेला आहे अतिशय चटपटीत चविष्ट आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा